चविष्ट झणझणीत आणि वर्षभर टिकणारा असा ठेचा करण्यासाठी आम्ही अर्धा किलो या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। तुमच्याकडे ज्या मिरच्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घेऊ शकता। 2 टेबलस्पून जिरे, 3 लसूणाचे कांदे सोलून घेतलेले आहे, 9 लिंबू आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता, तेल आणि आवडीप्रमाणे मीठ। लिंबांचा रस काढून घेतला। आमच्याकडची ही संत्रा लिंबू असल्यामुळे रस याप्रमाणे पिवळसर दिसत आहे। मिरच्यांचे असे तुकडे करू म्हणजे मिरच्या व्यवस्थित बारीक होतील। हे साहित्य आपण 2 भागात बारीक करू। मिरच्या, लसूण, जिरे, मीठ, लिंबू रस आणि तेल टाकून बारीक करू। आता पुन्हा थोडा लिंबू रस व थोडे तेल टाकून वाटून घेऊ। आपला हा ठेचा वाटून झालेला आहे। आता साधारणतः 1 कप तेल चांगलं कडकडीत गरम करू आणि गार झाल्यावर ठेच्यामध्ये मिक्स करू। याप्रमाणे तेल चांगले मिक्स केले म्हणजे आपला ठेचा चांगला तयार झाला। याप्रमाणे काचेच्या हवाबंद बरणीत भरून हा ठेचा फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे वर्षभर टिकतो। असा हा आपला चविष्ट व झणझणीत ठेचा पोळी, भाकरी, खिचडी, थालीपीठ, पराठे, पुरी किंवा दशमीसोबत सर्व करू शकता। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।